आरएसएस आणि बीजेपी जाणीवपूर्वक विद्यापीठ टार्गेट करत आहेत. ज्या विद्यापीठामध्ये एनआरसी सीएए या सगळ्या विलाच्या विरोधामध्ये जो काही आगडोंब उघडला होता त्याविरुद्ध जे काही आंदोलन चालू होते त्या आंदोलनाला दाबण्यासाठी बीजेपी आणि आरएसएसनं षड्यंत्र करून जेएनयू विद्यापीठामध्ये जे काही विद्यार्थी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांवरती अमानुष असा लाठीचार्ज केलेला आहे. जेएनयूची जी प्रेसिडेंट आहे आयशी घोष तिला अतिशय अमानुष आणि क्रूर पद्धतीनं तिला मारहाण केलेली आहे, तिला टाके पडलेले आहेत. त्यासोबत 40 विद्यार्थी असे आहेत की त्या 40 विद्यार्थ्यांना आयसीयूमध्ये भरती करावं लागलेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की आरएसएस या देशामध्ये धर्माच्या नावावरती राजकारण उभं करून देशाला धर्माधर्मामध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करते. आम्ही विद्यापीठातील सगळ्या विद्यार्थी संघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व संघटना या आरएसएस आणि बीजेपीच्या विरोधात आहोत. जो काही विद्यार्थ्यावरती हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि जो काही दोषी असतील, जे कोणी या संबंधित हल्ल्यामध्ये सहभागी असतील, आरएसएस बीजेपी विश्व हिंदू परिषद या सगळ्या कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि जे काही जखमी आहेत त्यांना योग्य अशा न्याय द्यावा अशी आमच्या सर्वांची मागणी आहे. धन्यवाद. आपलं नाव आणि पद. मी लोकेश कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, पीएचडी रिसर्च स्टुडंट.